नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. कंबाईंडची एक्झाम आता हो घातलेली आहे. आपण चार भाग बघितलेले आहे कंबाईंडसाठी जे की महत्त्वाचे प्रश्न उत्तर आहे. आज आपण बघणार आहोत चौथा भाग. तीन भाग आपण या अगोदर बघितले. तरी आता आपण जास्त वेळ न घेता लेक्चरकडे वळूया. सर्व महत्त्वाचे प्रश्न आहे, याच्यामध्ये 15 प्रश्न आपण कवर करणार आहोत. तरी तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर पहिला प्रश्न आपण वळूया. उपवास भारतीय जीवनशैलीमध्ये महत्त्वाचा भाग आहे. जे की आपण उपवास करतो हा एक आपल्या जीवनशैलीमध्ये कसा महत्त्वाचा भाग आहे. उपवास दरम्यान खालीलपैकी कुठले स्तोत्र क्रमाने वापरले जातात. प्रथिने, चरबी, कर्बोदके. प्रथिने म्हणजे प्रोटीन्स, चरबी म्हणजे फॅट्स, कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स. तर हे जे आहे आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण उपवास करतो तर कुठल्या कुठल्या क्रमानं आपलं शरीर हे एक एक वापरत जातं. सर्वप्रथम जे आपलं शरीर वापरतं ते म्हणजे कार्बोहायड्रेट्स, म्हणजेच ज्याला आपण काय म्हणतो कर्बो धके असं म्हणतो. त्याच्यानंतर जे यूज करते ते चरबी म्हणजे फॅट्स, आणि त्याच्यानंतर जे यूज करते ते म्हणजे प्रथिने म्हणजे प्रोटीन्स, आणि शेवटी जे यूज करते ते म्हणजे चरबी. तर लक्षात घ्या क्रम. चरबी हे सर्वात शेवटी सर्वप्रथम जे करते कर्बोदके कार्बोहायड्रेट्स, त्याच्यानंतर प्रोटीन्स, आणि त्याच्यानंतर मग फॅट्स. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. पहिलं विधान दिलेलं आहे आणि दुसरं दिलेलं आहे. तर पहिलं विधान जे आहे स्थानिक स्वशासन हा जो विषय आहे राज्य सूचीत समाविष्ट केलेला आहे. स्थानिक स्वशासन, स्थानिक जे की स्वराज्य आहे, स्थानिक स्वशासन आहे हा जो विषय तो राज्याच्या सूचीमध्ये आहे, राज्य सूचीमध्ये आहे. आणि जिल्हा नियोजन व विकास मंडळे स्थापन करण्याची जी शिफारस केली होती ते बळवंतराव समितीने केली होती असं दुसरं स्टेटमेंट आहे. त्याच्यामधलं जे दुसरं स्टेटमेंट आहे ते एक चुकीचं आहे. ओके, पहिलं जे स्टेटमेंट आहे स्थानिक स्वशासन हा विषय राज्य सूचीमध्ये आहे बरोबर. हे राज्याच्या सूचीमध्ये आहे स्थानिक स्वशासन. आणि जे की जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे हे जे स्थापन करण्याची शिफारस दिली होती ही बोंगीरवार समितीने दिली होती. कोणाच्या? बोंगीरवार समिती. लक्षात ठेवा बोंगीरवार समिती. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. पहिलं आणि दुसरं विधान दिलेलं आहे. याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या दोन बैठका दोन मध्ये जो की हा अंतर असतो तो 2 महिन्यापेक्षा जास्त नसतो. आणि दुसरं स्टेटमेंट दिलं आहे पंचायत समितीच्या 2 सभांमध्ये 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी नसतो. तर असे हे 2 स्टेटमेंट दिलं आहे. याच्यात कुठलं बरोबर आहे ते दोन्ही चुकीचे आहे. तर जे बरोबर आहे ते जे की जिल्हा परिषदेच्या 2 बैठका होतात त्याच्यामध्ये जे अंतर पाहिजे मॅक्झिमम जे अंतर असतं ते किती असतं 3 महिन्यापेक्षा जास्त नसावं. 3 जास्तीत जास्त 2 ज्या बैठका असतात त्याच्यामध्ये 3 महिन्याचं अंतर असू शकते. कशामध्ये? जिल्हा परिषदमध्ये. आणि त्याचप्रमाणे पंचायत समितीबाबत जर पाहिलं तर 1 महिन्यापेक्षा जो असतं दोन सभामध्ये अंतर नसायला पाहिजे 1 महिन्यापेक्षा. तर हे झालं पंचायत समितीबाबत 1 महिन्यापेक्षा त्याच्यामध्ये अंतर नसायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतरचा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. 2 विधान दिलेले आहे. भारतात अभ्रकचे सर्वात जास्त साठे जे आढळतात ते आंध्रमध्ये आढळतात, आंध्र प्रदेशमध्ये. आणि दुसरं जे स्टेटमेंट दिलं आहे अभ्रकचे उत्पादन सर्वात जास्त हे राजस्थानमध्ये होते. तर अभ्रकचं जे की सर्वात जास्त साठे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये सर्वात जास्त साठे आहे, परंतु उत्पादन जे होतं सर्वात जास्त ते कुठे होतं? राजस्थानमध्ये होतं. दोन्ही स्टेटमेंट हे बरोबर दिलेले आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी भारत बांगलादेश सीमेला लागून नसणारे राज्य कुठले. तर याच्यावरती आपण लेक्चर पाहिलंच आहे. सर्व सीमा आपण पाहिलेल्या आहे भारताच्या कुठले लागलेले आहे. पाकिस्तान, भारत, बांगलादेश, त्याच्यानंतर भूटान, नेपाळ, सर्व आपण पाहिलेलं आहे कुठले कुठले स्टेट त्याला लागेल. तुम्ही लेक्चर पाहिले नसेल तर 4 लेक्चर अवेलेबल आहे भूगोलवरती तुमचं. भूगोल त्याच्यामध्ये बरंचसं भारतातलं कवर होऊन जाईल. तर याच्यामध्ये पहा जे राज्य कुठले नाही आहे ज्याला सीमा लागत नाही बांगलादेशला. तर बांगलादेशला जी सीमा लागत नाही ती मणिपूरची लागत नाही. बाकी त्रिपुरा, मेघालय आणि मिझोरम हे जे 3 स्टेट आहे तिन्ही लागून आहे कशाला? बांगलादेश भारत सीमेला. त्यानंतर मधुकर गुप्ता ही समिती कशी संबंधित आहे. मधुकर गुप्ता जी समिती आहे ती सीमा सुरक्षा जे की सीमेवरून घुसखोरी वगैरे होत आहेत त्याची समीक्षा करण्यासाठी जे की मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने आहे ना 16 एप्रिल 2016 यांनी ही समिती स्थापन केली. एप्रिल 2016 जे की घुसखोरी वगैरे होत आहे आणि एकसंध जी सीमा असली पाहिजे भारताची त्यासंबंधी जी समिती आहे ती कुठली आहे? मधुकर गुप्ता समिती. कोळशाच्या ज्वलनापासून कोणते प्रदूषक वायू निघतं. तर कोळसा जेव्हा जळतं त्याच्यातून काय काय निघतं तर त्याच्यातून मिथेन निघायचा काही संबंध येत नाही. बाकी नायट्रोजन ऑक्साईड
कार्बन डायऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड. नायट्रोजन ऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड जेव्हा कोळसा जळतं तेव्हा नायट्रोजन, कार्बन आणि सल्फर हे डायऑक्साइड निकलतात. त्याच्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल होते. सध्या गृहमंत्री राजनाथ सिंह आहे. आणि तिसरं स्टेटमेंट, राजनाथ सिंह पूर्वी गृहमंत्री जे होते पी चिदंबरम होते. ओके, पी चिदंबरम होते गृहमंत्री, ते गृह राज्य नाही. पी चिदंबरम होते. तर याच्यामध्ये पहिलं जे स्टेटमेंट आहे, जे पहिले आपले होम मिनिस्टर होते ते कुठे होते, सरदार वल्लभभाई पटेल होते, हे स्टेटमेंट बरोबर आहे. आत्ता जे सध्या आहे श्री राजनाथ सिंह आहे. ओके, जे गृहमंत्री आहे ते कोण आहे, श्री राजनाथ सिंह आहे. राजनाथ सिंह पूर्वी जे होते ते कुठे होते, सुशील कुमार शिंदे होते. ओके, आणि त्याच्या अगोदर जे होते ते कुठे होते, पी चिदंबरम होते. ओके, तर पहिलं जे स्टेटमेंट आहे बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे, आणि तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये राजनाथ सिंह पूर्व सुशील कुमार होते, आणि सुशील कुमारच्या पूर्व कोण होते, पी चिदंबरम होते. त्याच्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक दर कमी केल्यास काय होतं, जेव्हा भारतीय बँक ही बँक दर कमी करतो तेव्हा काय होतं, बाजारात तरलता वाढते, म्हणजेच जी की बाजार असतं त्याच्यामध्ये जी लिक्विडिटी असतं, म्हणजे पैशाचा जो फ्लो असतो तो वाढतो, की पैशाचा फ्लो म्हणजेच लिक्विडिटी जी आहे ती कमी होते, की तर जे की पैशाचा फ्लो आहे, तरलता आहे, लिक्विडिटी आहे, त्याच्यावर कुठलाच परिणाम होत नाही. तर तिसरं बरोबर आहे, त्याच्याने कुठलाच परिणाम होत नाही. त्याच्यानंतर परदेशातून येणाऱ्या FDI ने कोणते फायदे होतात, आर्थिक वृद्धी होते, टेक्नॉलॉजी वाढते, गुंतवणुकीची पातळी वाढते, मानवी आणि संस्थात्मक क्षमतेचा विकास होतो. जे काही आहे आपली GDP ग्रोथ अँड वाढतं, कारण ते काही जे काही इन्व्हेस्टमेंट करत आहे ते भारतामध्ये करत आहे, आणि भारताच्या जे की सीमारेषेमध्ये जे की इन्व्हेस्टमेंट होते त्याला आपण काय म्हणतो, भारताची GDP म्हणतो. ओके, टेक्नॉलॉजी नवीन नवीन येते, ते जे कंपन्या येतात त्या टेक्नॉलॉजीसुद्धा आणतात, सोबतच नवीन टेक्नॉलॉजी येते, त्याच्यामुळं गुंतवणूक वाढते आपल्या इथे, आणि मानवी आणि संस्थात्मक क्षमतेचासुद्धा विकास होतो. नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळं आपले जे की लोकं आहे, आपले जे की नागरिक आहे, त्यांना नवीन नवीन टेक्नॉलॉजीसुद्धा शिकायला मिळतं. त्याच्यानंतर 4 आणि 5 सप्टेंबर 2016 G20 शिखर ही कोठं भरली. आत्ता सध्या G20 शिखर झालेली आहे, तर प्रश्न येऊ शकतो की 4-5 सप्टेंबर 2016 G20 शिखर ही कुठं भरली, तर हाँगझाऊ चायनामध्ये ही भरली. हाँगझाऊ जे ठिकाण आहे चायनामध्ये ते भरली. आणि 2017 G20 हमबर्ग हे जे होतं, हे 12वी मीटिंग होती त्यांची G20 ची, आणि हे झाली 7-8 जुलैला 2017. आत्ता 7-8 जुलैला रिसेंटमध्ये झाली हमबर्ग, हे झाली जर्मनी, हे लक्षात ठेवा, जर्मनीमध्ये झाली. त्याच्या अगोदरची जी झाली होती हाँगझाऊ चीन 4-5 सप्टेंबर, आणि ही जी झाली 7-8 जुलै. नद्या नेहमी काही स्टेटमेंट आहे त्याचा विचार करायचा आपल्याला, दोन स्टेटमेंटचा. नद्या नेहमी व्ही आकाराच्या दऱ्या निर्माण करतात, हिमनद्या व्ही आकाराच्या दऱ्या निर्माण करतात. त्याच्यामधलं जे आहे, नद्या ज्या असतात त्या व्ही आकाराच्या दऱ्या निर्माण करतात, आणि ज्या हिम नद्या असतात त्या यू आकाराच्या दऱ्या निर्माण करतात. फाइंडिंग द मिसिंग नंबर, याच्यामधला मिसिंग नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आधी पहा, आपल्याला 30 दिलेले आहे, 30 मायनस जर आपण 46 केले तर किती मिळते आपल्याला, 30 मायनस जर आपण 46 केले तर आपल्याला काय मिळतं, 16 मिळतं. त्याचप्रमाणे 46 मायनस जर मी 78 केलं तर 32 मिळतं. 78 मायनस 126 जर केलं तर जे की आपल्याला मिळतं, त्याचप्रमाणे 48 मिळतं, तर असं हे वाढत जातं. त्याचप्रमाणे जर आपण याची जर हे केलं, 30 मायनस 46 म्हणजे किती मिळाले आपल्याला, 16 मिळालं आहे. त्याच्यानंतर 46 मायनस 78 जर आपण केलं तर आपल्याला काय मिळतं, 32 मिळतं. त्याचप्रमाणे आता आपल्याला विचारलेलं आहे जी की 190 मायनस जर 270 केले तर आपल्याला 80 मिळतात. ओके, म्हणजे काय होत आहे, जे की या 16चा जो पाडा आहे, 16, 16, 16, 2, 32 त्याच्याप्रमाणे हे वाढत आहे. 16, 5, 80 5 पर्यंत आलेलं आहे, तर 16 सक 96, 270 अधिक 96 म्हणजे किती होतं, 366. ओके, 366 आलं. त्याचप्रमाणे असं न करता असे करू शकता तुम्ही, जे की प्रिवियस फिगर आहे मायनस करून 270 अधिक 80 अधिक 16 366, पण डायरेक्टली आपण करू शकतो 270 16 सक 96. त्याच्यानंतर व्हेन डायग्रामवर सुद्धा प्रश्न असतं,
तर याच्यामध्ये सरळ सरळ जे की स्टेटमेंट दिलेले आहे आपल्याला मनाचं, आपल्याला काहीच विचार नाही करायचा, जे त्यांनी दिलेलं आहे तेच आपल्याकडे सत्य असतं, ही गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायची. काय म्हणतं हे वाक्य जे दिलं आहे त्याच्याप्रमाणे व्हेन डायग्राम काढायची, काही कुत्रे काय मांजरी आहे. हे पहिले मी व्हेन डायग्राम काढले, काही कुत्रे एक गोल काढला त्याच्यामध्ये कुत्रे दाखवले, दुसऱ्या गोलमध्ये मांजरी दाखवल्या, काही कुत्रे काय त्याच्यातले मांजरी आहे, काहीच आहे ओके, म्हणून मी थोडं भार त्याच्यामध्ये लावलेला आहे. त्याच्यानंतर काय म्हणते, काही मांजरी गाई आहे तर काही मांजरीसुद्धा गाई दाखवल्यात. आता निष्कर्ष दिलेला आहे त्यांनी, दोन स्टेटमेंट आहे याच्यावरून त्यांनी निष्कर्ष मांडला आहे की काही कुत्रे गाई आहेत. तर आपल्याला कुठलं निष्कर्ष करेक्ट आहे हे आपल्याला ओळखायचं असते, काही कुत्रे गाई आहे का, काही कुत्रे गाई आहे आलेले आहे त्याच्यामध्ये, आणि काही मांजरी ह्या कुत्रे आहेत, मांजरी आणि कुत्रे यांचा जो की संबंध दिसते का आपल्याला, काही मांजरी ह्या पण कुत्रे आहे, काही कुत्रे गाई आहे का, काही कुत्रे आणि गाईचा काहीच संबंध नाही आहे, काही मांजरी काय कुत्रे आहे, जो पहिला स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये बघा, कुत्रे गाई आहेत, कुत्रे इथे आहे या साईडला आहे आणि गाई या साईडला आहे, काही संबंध आहे का, काहीच नाही, काही मांजरी कुत्रे आहेत, काही मांजरी काय कुत्रे आहेत. तर स्टेटमेंट नंबर 2 जे आहे ते बरोबर आहे, स्टेटमेंट नंबर जे 1 आहे निष्कर्ष 1 हे चुकीचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण सर्वच विषयाचे 15 प्रश्न याच्यामध्ये पाहिले. अजून मी लवकरच तुम्हाला चांगले प्रश्न घेऊन अजून बाकीचे भाग तुम्हाला लवकरच अवेलेबल करून देईल. सो थँक्स फॉर वॉचिंग, जास्तीत जास्त लाईक करा. जय हिंद, जय भारत.